हिंगोलीमध्ये आज ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आयोजन, सभेला छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती असते. हिंगोलीत होणारी ओबीसींची सभा इतिहासातली सर्वात मोठी सभा, सभा उधळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा. जरांगीत झाडकेला उत्तर देण्यासाठी आजची सभा, जालन्यापेक्षा आजची हिंगोलीतली सभा मोठी असेल, बबनराव तायवाडेंचा विश्वास. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, इतिहास काढल्यास तुम्ही मंडल बरोबर होता की कमंडल बरोबर कळेल, प्रकाश आंबेडकरांचा भुजबळ प्रकाश शेंडगेंना इशारा. मोजके सौदागर मोदींविरोधातील एका वक्तव्यानं काँग्रेसचं सरकार गेलं, त्यामुळे जरांगेंनी सल्लागारांचं ऐकू नये, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला. माझ्या मागे कोणी सल्लागार नाही, मी कोणाचाही सल्ला ऐकत नाही, पण प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मान्य, मनोज जरांगेंचं वक्तव्य. ओबीसींच्या आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आमची मदत करावी, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं आवाहन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपुरातून हैदराबादला रवाना, वडेट्टीवार पक्षाच्या कामानिमित्त अचानक हैदराबादला गेल्याची माहिती, हिंगोलीतल्या सभेला उपस्थित राहणार की नाही याकडे लक्ष. लोकसभेच्या 26 जागा लढण्यासाठी भाजपकडून प्रस्ताव, शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी 22 जागा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून माहिती. लोकसभेत इंडिया आघाडीला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा दावा. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण, यात पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया इथे अमृता फडणवीस आणि दिव्यास फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचं आयोजन. आज संविधान दिन, देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन, सर्वोच्च न्यायालय परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते होणार अनावरण. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांना मानवंदना, मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रमाचं आयोजन, राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्तांची उपस्थिती. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांची उपस्थिती. सांगली ते मुंबई शहीद दौडचं आयोजन, मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद पोलीस आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशनचा उपक्रम. मुंबईत पहाटेपासून पावसाच्या सरी, कोकणासह मुंबई पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अवकाळीमुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत. साताऱ्यातील अनेक गावांना अवकाळीचा फटका, गोडोली परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं, ओढ्याची संरक्षण भिंतही फुटली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस, पावसामुळे आंबा आणि काजू पिकांवर परिणाम. भिवंडीत पहाटे अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे हवेत गारवा वाढला. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये विजांच्या हजेरीसह अवकाळी पावसाचीही हजेरी, काही गावातील वीजपुरवठा खंडित, चिपळूणच्या मिरजोळी मोहल्ल्यातील झाडावर वीज पडल्याची घटना. महाबळेश्वरच्या वाई परिसरात पावसाच्या सरी, पावसामुळे परिसरात गारवा, पर्यटकही गारठले. पुण्यातील महंमदवाडीचे नाव महादेववाडी करा, शिवसेना आमदार भरत गोगावले यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. पुण्यातील ससून रुग्णालयात सलाईनचा तुटवडा, 3 आठवडे पुरेल इतकंच सलाईन शिल्लक, वेळेत पुरवठा व्हावा यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाची धावपळ. दुकानांवरील मराठी वाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक, 2 दिवसात मराठी फलक लावा, अन्यथा मनसे स्टाईलनं उत्तर देणार, मनसे अंधेरी पश्चिम उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांचा दुकानदारांना इशारा. सिनेट निवडणुकीसाठी नव्यानं सुरू केलेल्या मतदार नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबरला संपणार, पदवीधर मतदार नोंदणीसाठी उरले फक्त 4 दिवस. मध्य हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार, पुनर्विकासाच्या कामाला नुकतीच सुरुवात. दिवसभर मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे सेवा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी 8 एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती. बेस्टच्या ताफ्यात आता आणखी 5 डबल डेकर, तर 1 10 मजली
तर 10 एकमजली बस गाड्या समाविष्ट होणार. या बस गाड्या पर्यावरणपूरक असून यात कोणत्याही प्रकारचं ध्वनी आणि वायू प्रदूषण यामुळे होणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष रेल्वेगाड्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी अभिवादनासाठी येत असतात. मुंबईच्या धारावीत आज धारावी बचाव मोहिमेअंतर्गत जाचक अटींविरोधात मोदानी हटाओ धारावी बचाव या मोर्चाचं आयोजन. धारावी काँग्रेसतर्फे मोर्चाचं आयोजन. नवी मुंबईत आज शरद पवारांची सभा. महिला बचत गट आणि कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड राहणार उपस्थित. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला अपयश. स्वतंत्र अधिवेशन बोलवा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. मराठा समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊ नये, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचं मत. तर ज्यांची आर्थिक क्षमता चांगली त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य. पोलीस अधिकारी तुषार दोषींची बदली रेल्वे खात्यात. हे पोलीस खात्यांशी संलग्न नसून रेल्वे संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात, मंत्री दीपक केसरकरांची माहिती. भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान भारताचा अभिमान. अद्ययावत यंत्रसामग्री असलेल्या या विमानामुळे भारताची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. हार्टबीट्स वाईल्ड लाईफ प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. प्रसिद्ध डॉक्टर आणि वन्यजीव फोटोग्राफर रमाकांत पांडा यांच्या छायाचित्रांचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन. उद्धव ठाकरे स्वतः फोटोग्राफर, आपण मात्र सामान्य माणूस, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरे, काही गोष्टी कॅमेऱ्यात टिकतात, आम्ही टप्प्यात आल्यावर गोष्टी टिपतो, फडणवीसांचा टोला. पालघरमध्ये कोळी बांधवांकडून उद्धव ठाकरेंचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत. लवकरच पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार. तर वाढवण बंदर आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन दौरा करणार उद्धव ठाकरेंची माहिती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात आणलेले 3 प्रकल्प अपूर्णच. 10 वर्षानंतरही प्रकल्प रखडलेलेच. सोलापूरचा विकास खुंटल्याची नागरिकांकडून टीका. निळवंडे धरणातून जायकवाडीला सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवला. 100 क्युसेकवरून विसर्ग 2000 जायकवाडी धरणात पाणी लवकर पोहोचण्यासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय. दारणापाठोपाठ नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाण्याचा विसर्ग सुरू. गंगापूरसह कडबा आणि मुकणे जलाशयातूनही जायकवाडीत पाणी. कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद. नागरिकांना पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवण्याचं पालिकेचं आवाहन. कोल्हापूर तिरुपती थेट विमानसेवा 15 डिसेंबरपासून बंद. विमानसेवा बंद करू नये, आमदार सतेज पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील चाचणेर उद्यानात बालदिनाचा कार्यक्रम. अभिनेते अजय देवगण यांच्या हस्ते 5000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप. बारामतीत फुल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. देशभरातील धावपटूंचा स्पर्धेमध्ये सहभाग. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजितदादांकडून विविध विकासकामांची पाहणी. भिवंडी वाडा रस्त्यावरील महापोली इथे शिल्लक वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. दोन्ही गटाचे 6 जण जखमी. घटनेमुळे दोन्ही गावात तणावाचं वातावरण. पिंपरी चिंचवडमधील दळवीनगर परिसरात भंगार दुकानाला भीषण आग. आगीत 2 घरं जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात. कुळे कासेगाव या ठिकाणी एसटी बस उलटली. 8 जण जखमी, 3 जण गंभीर जखमी. जेईई ऍडव्हान्स परीक्षा 26 मे रोजी. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 21 ते 30 एप्रिलची मुदत. पेपर सकाळी 9 ते दुपारी 12, तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत. अमरावती आणि नागपूर विद्यापीठात 33 प्राध्यापकांचे नेटसेट प्रमाणपत्र बदावत असल्याची धक्कादायक माहिती समोर. अमरावती, नागपूर आणि नांदेड विद्यापीठात 69 प्राध्यापकांचे नेटसेट बनावट असल्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.